नमस्कार. सर्वसामान्याला दिलासा देणारा आणि महागाई आटोक्यात ठेवणारा अर्थसंकल्प. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्याला दिलासा मिळेल अशीच पावलं त्या ठिकाणी टाकली. वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्यात अर्थमंत्र्यांना यश आल्यामुळे महागाईला आळा बसणार आहे हे मात्र अगदी निश्चित. या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात प्रथम लक्ष वेधलंय ते महिलांसाठी. नेमकी काय तरतूद करण्यात आली आहे महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये ते राज्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी नक्की बघा. या अर्थसंकल्पात आपल्यासाठी महिलांसाठी 3,00,000 कोटी रुपयांच्या विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यात नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी सुद्धा राबवली जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये गोर गरीब महिला मुली युवक आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी भरभरून तजवीज त्या ठिकाणी केली. देशाचा आर्थिक कणा असलेल्या बळीराजासाठी मोदी सरकारने खंबीर पाऊल उचलले असून प्रथमच सर्व प्रमुख पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. तसंच 80 कोटीहून अधिक लोकांना लाभ देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांसाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तुटीचा आकडा 5% खाली ठेवण्यास सरकारला यश आले. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा 3रा कार्यकाल हा विकासाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य नागरिकाला समाधान देणारा ठरेल यात मुळीच शंका नाही. या अर्थसंकल्पात देशातील युवक डोळ्यासमोर ठेवून अनेक तरतुदी केल्या असून युवकांवर योजनांचा अक्षरशः पाऊस पडलाय. 5 वर्षांमध्ये 4 कोटी युवकांना रोजगार देण्याची हमी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच इंटर्नशिप करणाऱ्यांसाठी 1 महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतलाय. हे सरकारचं अतिशय स्तुत्य असं पाऊल आहे. रोजगार आणि कुशलता वाढवण्यासाठी जे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी सुद्धा सरकारने 2,00,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर 1 कोटी युवकांना मोठ्या 500 कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी इंटर्नशिप करता येणार आहे आणि त्याचं स्टायपेंड हे आपलं मोदी सरकार देणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी अजून एक मोठी तजवीज करण्यात आली आहे की उत्पादन क्षेत्रामध्ये 30,00,000 युवकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. नवीन तरतुदीनुसार कर्करोगावरील म्हणजेच कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार आहे. त्याचबरोबरीने इलेक्ट्रिक वाहनं असतील, सोनं चांदी सोलर सेट्स मोबाईल एक्स-रे मशीन स्वस्त होणार आहे. हे लक्षात घ्यायला हवं. पर्यटनाला सुद्धा चालना देण्यासाठी खास पावलं ही मोदी सरकारकडनं उचलण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर प्रमुख 9 गोष्टींवरती दृष्टीक्षेप टाकण्यात आलाय आणि हेच त्याचं वैशिष्ट्य. त्यातील प्रमुख बाबी कुठल्या? तर 1, शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकपणा आणलाय. 2, रोजगार आणि कौशल्य. 3, सर्वसमावेशक मनुष्य विकास बळ आणि सामाजिक न्याय. 4, उत्पादन आणि सेवा. 5, शहरी विकास आणि नागरी विकास. 6, ऊर्जा सुरक्षा. 7, पायाभूत सुविधा. आणि 8, नवीन उपक्रम संशोधन आणि विकास. आणि 9 काय असेल तर पुढच्या पिढीसाठी सुधारणा. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प असून या सरकारच्या दृष्टीने सर्वांनी मोदी सरकारच्या दूरदृष्टीचे सर्वांनी स्वागत आणि कौतुकच करायला पाहिजे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.